वंचित आघाडीने महाविकास आघाडीसोबत यावं असं आम्ही नेहमीच म्हणत असतो आणि आम्ही नेहमीच वंचित आघाडीसोबत त्या ठिकाणी आता तिवसा विधानसभामध्ये नगरपंचायतचे इलेक्शन आले तर आम्ही वंचितला सोबत घेऊन त्या ठिकाणी सरकार तिथे बनवलेली आहे आणि वंचितसोबत येणं म्हणजे खऱ्या अर्थानं व्यापक पक्ष जे आहे सर्वधर्म संभाव आणि संविधान सांभाळणारे जे सगळे पक्ष आहेत ते सगळे सोबत येतील आणि अजून ताकद वाढेल. तर या सगळ्या गोष्टीला वेलकमच आहे आणि बाळासाहेब सभागृहात राहिले पाहिजे असंही आम्हाला वाटतं. उद्या संविधान दिन आहे, संविधान दिनानिमित्त तुमचा काय प्रोग्राम आहे उद्याला? उद्या आमचा आहे प्रोग्राम, आम्ही भीम टेकडीवर त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे संविधान दिनानिमित्त. तिथं काही भूमिपूजन देखील आहे आणि आम्ही घर घर संविधान हा कन्सेप्ट राबवणार आहोत. आमच्याकडे आम्ही प्रत्येक घरामध्ये संविधान कसं पोचवायचं याचं नियोजन आहे आणि पुढच्या 5-6 महिने हा कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवला.